देशभरातील 56 कंटोनमेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला असून देवळालीसह पुणे, खडकी, देहूरोड आदी 6 कंटोनमेंटचाही समावेश आहे. संरक्षण विभागाच्या प्रधान निदर्शकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कंटोनमेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. देशभरातील कंटोनमेंट बोर्डाच्या निवडणुकांची मुदत 10 फेब्रुवारी 2019 रोजी संपली असताना कंटोनमेंट कायदा तरतुदीनुसार 2 वेळा 6 महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे येत्या 10 फेब्रुवारीला मुदत संपल्याने संरक्षण विभागाने बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 फेब्रुवारीपासून बोर्ड बरखास्त होणार आहे. कंटोनमेंट बोर्डाचे विसर्जन झाल्यावर केंद्र सरकार बोर्डाची पुनर्रचना करू शकते. कंटोनमेंट निवडणुकांची घोषणा होईपर्यंत हे पुनर्रचित बोर्ड कंटोनमेंटचा कारभार चालवतील. बोर्डाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जनतेच्या एका प्रतिनिधीची नियुक्ती केली जाते. जनतेचा प्रतिनिधी या सर्व बोर्डांचा नागरी प्रतिनिधित्व करतो. त्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव मागितल्यावर जनतेचा प्रतिनिधी होण्यास इच्छुक व्यक्ती कंटोनमेंट बोर्डाकडे अर्ज करतो. हे सर्व संरक्षण मालमत्ता विभागाचे प्रधान संचालक कार्यालय, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख यांच्या शिफारशीसोबत संरक्षण मालमत्ता विभागाच्या महासंचालक कार्यालयाकडे आणि संरक्षण मंत्रालयाकडे पाठवले जातात. त्यानंतर मंत्रालयातर्फे कंटोनमेंट बोर्डसाठी नामनिर्देशित जनतेच्या प्रतिनिधींची अधिसूचना काढली जाते.